हॅलो नेहा, तू केडी शिंदे स्कूलमध्ये होतीस ना? हो, का रे? मला ओळखलंस का? नाही रे. मी यश देवधर, आपण एका वर्गात होतो. अरे हां, ओळखलं. सॉरी हां, मी ओळखलं नाही म्हणून. इट्स ओके. पर काय, कुठे असतेस आता? सांगली. तुझा नंबर देतेस का? हां, थांबा, देते. थँक्स. बर, चल बाय, पुन्हा बोलू. हां, हॅलो अन्या, कुठं आहेस? बरं, संध्याकाळी मामाच्या टपरीवर आहे. अरे सांगतो, तू संध्याकाळी मामाच्या टपरीवर. हां बर, सांगतो. अरे ऐशा, काय झालंय? एवढा अर्जंट का बोलून घेतलीस? अरे थांब थांब, सांगतो. त्याआधी चहा पी. ओ मावशी, दोन कटिंग घ्या. तू माझी बॅग दे इकडं. आता तरी सांग, काय झालंय? सांगतो अन्या, आज मी खूप आनंदी आहे. मी आज नेहमी सारखं ऑफिसमध्ये काम करत होतो. अरे ते तर तू रोजच करतो. मेन विषय काय ते बोल. तेच सांगतोय, ऐक. तेवढ्यात मला एका सुंदर मुलीची फ्रेंड सजेशन आली आणि मी तिला रिक्वेस्ट सुद्धा टाक. एवढंच? त्यात काय नवीन आहे? तू काय पोरगी दिसली की लागतो लगेच सेटिंग लावायला. अरे पण ती टाइमपास नाही रे, ती माझं खरं प्रेम आहे आणि तिचं काही ना काहीतरी माझ्या मनाशी सेटिंग आहे. खरं त्या देवी कोण आहेत ज्या तुमच्यावर प्रसन्न झाल्या आहेत समजू शकेल का? अरे ती नेहा जोशी, आपल्या वर्गातली. कोण रे? अरे असं काय करतोस? ती स्कॉलर, ती लॉंग हेअर वाली. अरे आठवलं, आपण तिला वेणी म्हणून चिडवायचो आणि तू तिच्या मागे होतास आणि तिचं त्या कुलकर्ण्यासोबत चालू होत. हा तीच तीच. मग आता काय प्लॅन आहे? तिला एकदा विचारावं म्हणतोय, खरं हिंमत होत नाही आहे. तुझ्या ह्याच स्वभावामुळे तू दहावीत असतानाही हातातली संधी घालवलंस. तिचा आणि त्या कुलकर्ण्याचा ब्रेकअप झाल्यावर आम्हाला पेडी वाटला होतास आणि विचारायच्या वेळेला बिन विचारलाच नाहीस. कदाचित देवाने मला तिच्यामुळेच अजून एकटे ठेवले. हे अन्या, तिला एकदा फोन करून मी भेटायला बोलवू का रे? अरे बोलाव ना, हीच तर शेवटची संधी आहे.
आता विचारलंस तर, नाहीतर मग राह आयुष्यभर असाच देवदास बनून. थांब, फोन करतो मी. हां हॅलो, नेहा ना? अगं मी यश बोलतो. तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. बोलू शकतो आपण? आत्ता नाही, उद्या. उद्या तू फ्री आहेस का? मग आपण भेटूया. ॲड्रेस आणि टाईम मी तुला मेसेज करीन. ओके, ठीक आहे, बाय. ओके. हाय नेहा, कशी आहेस? नाही. हाय नेहा, कशी आहेस? हाय नेहा, कशी आहेस? मी तुला एक प्रश्न विचारू. नेहा, मग सध्या काय करतेस? काही नाही, मी US मध्ये होते. एका न्यूजपेपर साठी रायटरचं काम करत होते. जस्टच इंडिया मध्ये आले. अच्छा, तू सध्या काय करतोस? मी आता सध्या एका IT कंपनी मध्ये जॉब करतो. खरं तू US वरून कधी आलीस? 3-4 महिने झाले असतील. अच्छा. खरं आपली शाळा संपल्यापासून तू कधी जास्त दिसली नाहीस. कारण माझी 10वी झाल्यानंतर बाबांची ट्रान्सफर पुण्याला झाली आणि माझी ग्रॅज्युएशन पण तिथंच कम्प्लीट झालं, त्यामुळे इकडं यायचं कधी झालंच नाही. तुला तो कुलकर्णी आठवतोय का, ज्याच्याबरोबर तुझं चालू होतं? हां, पण आमचं तसं काही नव्हतं. फक्त आमचे बाबा एकमेकांचे फ्रेंड होते म्हणून आम्ही एक बोलत होतो आणि तुम्ही मुलांनी त्याचा वेगळाच अर्थ काढला. खरंच काही नव्हतं? मग सध्या तुझ्या जीवनात कोण आहे का? तू एकटीच आहेस? म्हणजे? म्हणजे लग्न झालंय? हो. मग तुला माहितीच असेल मी तुला इथं का बोलवलंय भेटायला. हो, मला सगळं माहित आहे. खरं ते आता सांगायचं राहू दे. सांग ना. सांगतो. खरं त्याआधी ही चिठ्ठी घे. चिठ्ठी? ही चिठ्ठी मी तुला 10वीत असताना लिहिलेली, पण द्यायची कधी हिम्मत झाली नाही. तरी पण ही चिठ्ठी मी माझ्या जवळ ठेवली की मी तुला कधी ना कधी तरी ही चिठ्ठी देईन. पण ही चिठ्ठी मी तुला आज कसं तरी हिम्मत करून देत आहे. पण आता वेळ निघून गेली. मला त्याची कल्पना आहे नाही. खरं आपण ज्यावेळेपासून स्कूलमध्ये एकत्र होतो त्यावेळेपासून मला तू खूप आवडत होतीस. खरं तुला मी आवडत होतो का? हो, तू मला खूप आवडत होतास आणि तू विचारशील याची मी खूप वाट बघित. आणि त्या दिवशी जेव्हा तुझं फेसबुकवर नोटिफिकेशन बघितलं त्या दिवशी मला खूप आनंद झाला होता, पण वेळ निघून गेली होती. मग ते ओळखत नाही ते काय होतं? अरे, माझ्यामुळे तुला त्रास होईल म्हणून मी बोलले नाही. खरं तर त्यानंतर मी स्वतःला थांबू शकले नाही आणि तुला भेटण्यासाठी आले. हो, मला या गोष्टीचा त्रास होतोय. खरं आज एका गोष्टीचं समाधान सुद्धा होतंय.
एवढी वर्ष मी तुला फक्त एक गोष्ट सांगण्यासाठी थांबलेलो आणि ती आज मी तुला सांगितली. तूही आता एखाद दुसरी मुलगी शोधून लग्न कर. फक्त आता एक कविता म्हणतो आणि तुझ्या आयुष्यात कायमचा निघून जातो. मला माहित नाही तू माझ्या नशिबात आहेस का नाही, पण तुला देवाकडे मागायला खूप आवडत. माहित नाही मला हक्क आहे की नाही, पण तुझी काळजी करायला खूप आवडत. तुझ्यावर प्रेम करणे बरोबर आहे का नाही हे पण माहित नाही, पण खरंच तुझ्यावर प्रेम करायला खूप आवडत. कधी आपण सोबत असू किंवा नसू, पण हे स्वप्न पाहायला खूप आवडत. तू माझी आहेस का नाहीस हे मला माहित नाही, पण तुला माझी म्हणायला खूप आवडत. मनालाही समजवलंय की तू माझी नाहीस, आणि त्यालाही तुझ्यासाठी धडधडायला खूप आवडतं.